एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी बेमुदत उपोषण. महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी बेमुदत उपोषण. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या काही वर्षापासून कामगारांचा लढा सुरू आहे, मात्र राज्य सरकार कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी आज सांगलीच्या बसस्थानकासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सन 2018 पासून महागाई भत्त्याची थकीत बाकी द्या, एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 वार्षिक वेतन वाढीचे थकबाकी द्या, एप्रिल 2016 ते सप्टेंबर 2021 पर्यंतचे घर भाडे भत्ता मिळावा, मूळ वेतन जाहीर केलेल्या 5,000 आणि 2,500 वाढीमुळे सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करण्यासाठी सरसकट 5,000 रुपये देण्यात यावेत, राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं यासाठी 7वा वेतन आयोग लागू करावा, या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेबरोबर प्रशासनाने वारंवार चर्चा करून काही निर्णय घेण्यात आले होते. ते निर्णय जानेवारी 24 पासून त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने 1 जानेवारी 2024 रोजी आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर 13 फेब्रुवारी रोजी आम्ही बेमध्ये उपोषणाला बसू अशी नोटीस देण्यात आली होती. त्या नोटीसप्रमाणे आज आम्ही उपोषण करतो. आमच्या मागण्या अशा आहेत, आमचे जे आर्थिक प्रश्न आहेत, महागाई भत्त्याचा फरक आहे, वेतनातली तफावत आहे, 7वा वेतन आयोग आहे, वारंवार वाढ झालेली आमचं जी महागाई भत्ता आहे तो आजपर्यंत आम्हाला देण्यात आलेला नाही, तो वारंवार देतो असं सांगून या ठिकाणी आमची वेळ काढण्यात येते, अन्यथा वेळ काढण्यात येते. आणि आम्हाला आर्थिक महामंडळाची परिस्थिती नाही, कोरोनाचा काळ अशी काही निमित्त सांगून त्या ठिकाणी आम्हाला संपाचं काय तर निमित्त सांगून वारंवार आम्हाला चाल ढकल करण्यात येते. कोर्टानं मान्य करून सुद्धा, प्रशासनाने मान्य करून सुद्धा आम्ही नवीन काय मागत नाही, जे तुम्ही मान्य केलेलं आहे, आम्हाला जे काही लिखी दिलेलं आहे त्याचीच अंमलबजावणी करा असं आम्ही सूचित करतोय. या ठिकाणी सूचित करून सुद्धा देत नसल्यामुळे आजपासून आम्ही बेमुदत उपोषण केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.